नमस्कार। आज आपण बीकॉम भाग एक प्रथम सत्र यासाठी माझी शाळा एक शाळेतील विस्तृत असं वर्णन प्रकाश करात यांनी केलेलं आहे। 50 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये शाळा कशी होती, शाळा कशी भरायची, विद्यार्थी कसे असायचे, गावातील वातावरण कसं असायचं, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या सगळ्या प्रथा परंपरा कशा असायच्या, कोणी कुठे बसायचं, या सगळ्या परंपरा या माझी शाळा या पाठातून प्रकाश करात यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वातंत्र्य मिळून जेमतेम 15-20 वर्ष झाली आणि हळूहळू ग्रामीण भागातून शिक्षण देण्याला आरंभ होऊ लागला। शिक्षण हे खरोखर वाघिणीचं दूध आहे। शिक्षणाशिवाय माणूस निवळ धोंडा आहे। शिक्षणाने माणूस हा सुसंस्कारित होतो। या सगळ्या विचारातून माणसाला शिक्षणाची गरज होतीच। पूर्वीपासून भारतामध्ये गुरु परंपरा आणि शिष्य परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये आहेच आणि सर्वांच्या वाट्याला शिक्षण येत नव्हते। कोणी शिक्षण घ्यायचं, कोणी शिक्षण घ्यायचं नाही या सगळ्या गोष्टीचं बंधन आपल्याला या भारतीय संस्कृतीमध्ये प्रथा परंपरेतून अनेकदा दिसून आलेलं आहे। पण इंग्रज आल्यानंतरचं जे शिक्षण आहे यामध्ये फार मोठा बदल झाला आणि हळूहळू शिक्षण सर्वांसाठी खुले होऊ लागले। महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी मिशनऱ्यांच्या रूपाने ज्या काही शाळा सुरू केल्या, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या, किंवा अनेक जे महापुरुष होऊन गेलेले आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे, साताऱ्याची रयत शिक्षण संस्था आहे, किंवा ज्या काही शाळा संस्था या सर्व लोकांना शिक्षण देण्यासाठी फार मोठ्या परिश्रमाने आपले कार्य करत आलेले आहे। हळूहळू शासनाने आपल्या या शिक्षण देण्याच्या धोरणामध्ये फार मोठी प्रगती केली आणि ज्या जे काही मोठे गाव आहेत त्या गावामध्ये हळूहळू शाळा उघडायला सुरुवात झाली। परंतु शाळेची इमारत नसायची, मग शाळा कुठे भरवायची, मग एखाद्या पाटलाच्या गोठ्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी ही शाळा भरायची। सकाळी शाळा भरायची, रात्री तिथे गुरे बांधले जायचे, शेण काढणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शाळेमध्ये दिसून येतं। कारण ही सगळी बिकट परिस्थिती त्या काळामध्ये जीवन आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येतं। शहरी भागातलं वातावरण वेगळं होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र शाळा म्हटली की दिवसाला शाळा आणि रात्रीला गोठा अशाच प्रकारचं वातावरण शाळेच्या संदर्भात दिसून येतं। शळी लागे शमशम विद्या येई घम घम, पाटी फुटली शाळा सुटली, अशा अनेक आठवणी आपल्याला शाळेच्या बाबतीमध्ये दिसून येतात। आणि मुलंसुद्धा शाळेमध्ये कमी आणि शाळेच्या अवतीभोवती जे शेत असतात, राणा वनात, नदीवर, ह्या सगळ्या गोष्टी या आपल्याला शाळेची जोडलेल्या दिसून येतात। अशा अनेक प्रसंगातून प्रकाश करात यांनी माझी शाळा, गुरुजी कसे असतात, ते ज्या गावात शाळा असते त्या गावात राहत नाही, दुसऱ्या गावाला असतात, गावाला रस्ते नसतात, पावसाळ्यात त्या गावाची किती हलाकीची परिस्थिती असते, हे सगळं या पाठातून सांगण्याचा, एक जुन्या आठवणीला परत उजाळा देण्याचं काम की भारतातील, महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन कसं होतं,
तिथलं राहणीमान कसं होतलं, तिथली संस्कृती प्रथा परंपरा कशी होती, या सगळ्या गोष्टीला आता याच्यातून उजळणी मिळणार आहे. आणि म्हणून प्रकाश करात ज्या गावामध्ये राहायचे ते गाव कसं होतं, तिथली शाळा कशी होती, हा सगळा अनुभव त्यांनी या पाठातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळं शाळेमध्ये काही फारशी गर्दी नसायची, आजची परिस्थिती बदललेली आहे. आज प्राथमिक शिक्षण सरकारने मोफत जरी केलं असलं तरी मात्र आज सरकारच्या शाळेमध्ये आपल्याला गर्दी दिसून येत नाही. पूर्वी सरकारचीच शाळा असायची आणि त्या शाळेमध्ये सर्वांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जात होती. आज मात्र आपल्याला सर्वत्र कॉन्व्हेंटचं शिक्षण दिसून येतं. तिथला टापटीपणा, तिथली शिस्त, तिथलं एक शैक्षणिक जी काही अवस्था आहे, तिथली व्यवस्था आहे, जे धोरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतात. आणि सामान्य माणूस आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. आणि जे काही आज धडपड करतात, काबाड कष्ट करतात, आपला संपूर्ण पैसा ह्या शिक्षण देण्यासाठी ते खर्च करतात. आणि अशा प्रकारची आजची शैक्षणिक पद्धती, आज मोदी सरकारने सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तरी मात्र आपल्याला आज माणसाला शिक्षणाची गरज आहे असं प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे. शिक्षण हेच खरं माणसाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी खरं महत्त्वाचं साधन आहे. शिक्षणातूनच आपली उन्नती होऊ शकते, शिक्षणातूनच आपली प्रगती होऊ शकते, हे जवळपास सगळ्यांना कळलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला या ठिकाणी पूर्वी जे ग्रामीण भागामध्ये शाळेच्या संदर्भामध्ये जे काही शाळा होती, शिक्षण होतं, शिक्षक होते, गावातील नागरिक होते, विद्यार्थी होते, कसं होते पूर्वी 50 वर्षापूर्वी, ते सगळं आपल्याला याच्यातून पाहायला मिळेल. आपण त्याचा निश्चित आनंद घ्या. आणि खऱ्या अर्थाने 50 वर्षापूर्वीची शाळा कशी होती, आजची शाळा कशी आहे, आजचे शिक्षक कसे आहेत, आजचे विद्यार्थी कसे आहेत, हे आज आपल्याला आज हे सगळं वेगळं वातावरण, परंतु पूर्वीचं मात्र जवळपास 40-50 वर्षापूर्वीचं सगळं वातावरण 50 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कसं होतं ते आज आपण पाहू. तर आज मला माझ्या गावातील शाळेची आठवण झाली की इयत्ता पहिली ते दुसरी या शाळेमध्ये मी शिकलो ती माझी शाळा कशी होती, शाळेमध्ये मी कसं गेलो, पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर कोणता अनुभव आला, तिथे गुरेढोरं कसे बांधून होती, आणि पहिल्या दिवशी जात असताना माझ्या आईने माझी तयारी कशी करून दिली आणि काय म्हणाली, हे तो ते सांगत आहे. तर अनुभव सांगत असताना पहिल्या दिवशीचा, माझ्या आईनं खांद्यावर पहिल्यांदा पिशवीमध्ये एक पाटी, लेखणी व उजळणीचे एक पुस्तक घालून याच शाळेमध्ये, या गावाच्या शाळेमध्ये आईनं पाठवलं होतं. ती शाळा कशी होती, देताना आईने कुठली काळजी घेतली होती, मला कोणता उपदेश केला होता, मला काय म्हटलं होतं, तर एक साधी एक पाटी आणि एक लेखणी आणि पिशवीमध्ये ते सगळं आईने टाकलं आणि उजळणीचं एक पुस्तक माझ्या जवळ दिलं. आणि आता माझी सगळी शाळेची तयारी आईने करून दिली, शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करून दिली, केसांना तेल लावलं आणि त्यांच्या घरी बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा जो फोटो होता त्या फोटोकडे ती घेऊन गेली आणि त्या फोटोला हात जोडायला सांगितले आणि त्या पाया पडायला सांगितलं. आणि ती म्हणाली, मन बुद्ध देवा मला बुद्धी द्या, बाबासाहेब मला ज्ञान द्या, असं हात जोडून ती पहिल्याच दिवशी आपल्या मुलाला म्हणायला लावलं तिने. आणि हा सुद्धा बोबड्या शब्दामध्ये ते वाक्य पुन्हा म्हणाला, त्याने हात जोडले त्या प्रतिमांपुढे आणि म्हणाला, बुद्ध देवा मला बुद्धी द्या, बाबासाहेब मला ज्ञान द्या. अशा प्रकारे त्यांनी पहिल्या दिवशी त्या प्रतिमांपुढे ही प्रतिज्ञा घेतली आणि मला बुद्धी द्या, बाबासाहेब मला ज्ञान द्या, असं आपल्या बोबड्या शब्दामध्ये तो म्हणाला. आणि पहिल्याच दिवशी शाळेचा आणि ज्ञानाचा काय संबंध असतो हे आईने अशा प्रकारे आपल्या मुलाला या प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा आणि ज्ञान याचा परस्पर अशा प्रकारे आईने या मुलाला संबंध घडवून आणला. आणि हे पहिल्याच दिवशी आपल्या मुलाकडून अशा प्रकारची
एक प्रतिज्ञा करून घेतली, असा उपदेश केला, त्याच्या संस्कार केले की आपण शाळेमध्ये हे बुद्धी मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी जात असतो, हे आईने पहिल्याच दिवशी आपल्या या मुलाकडून वदवून घेतले, त्याच्यावर अशा प्रकारचे संस्कार केले की खरोखर जडणघडणीमध्ये मुलाच्या या सगळ्या संस्कारामध्ये आई ही कशी गुरु असते, शिक्षकांपेक्षा पहिला गुरु ही आई असते, अशा प्रकारचा अनुभव या पहिल्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतो की आई ही पहिला गुरु असते, आईच मुलांना घडवत असते, आईच मुलांना शिक्षण देत असते, असं या पहिल्या प्रसंगातून दिसून येतो. नंतर आईने काय केलं की काळा दोरा घेतला, या काळ्या दोऱ्यामध्ये ताईत टाकून दिला, एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाचा फोटो प्रतिमा असलेली असं ताईत त्याच्या गळ्यामध्ये टाकलं आणि या ताईत घातल्यानंतर तो शाळेत जायला निघाला. त्या शेतकरी कुटुंबामध्ये आईने ज्या पद्धतीने या बाबासाहेबाची आणि बुद्धाची जी काही ओळख करून आपल्या मुलाला दिलेली आहे, म्हणजे अशा या संस्कारातून आपला मुलगा घडेल हा घोडा आशावाद जरी तिच्या ठिकाणी असला, तरी मात्र आपल्या या विचारातून आपल्या मुलाला एक चांगल्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी ही खरी जाणीव तिच्या मनात कुठेतरी झाली होती आणि म्हणूनच आपल्या मुलाला याची ओळख व्हावी ही तळमळ तिच्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणूनच ती आपल्या मुलाला अशा पद्धतीने बुद्धाचं आणि आंबेडकरांचं हे सगळं तत्वज्ञान सुरुवातीलाच सांगण्याचा प्रयत्न करते. नंतर त्यांनी आपल्या वडिलांचं बोट पकडलं, खांद्यावर आपली थैली घेतली आणि मात्र आता त्या शाळेकडे तो निघाला. गेल्यानंतर वडिलांनी त्याचं बोट सोडलं आणि पाटलाच्या घराजवळ तो आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं का हीच तुझी शाळा आहे, असं म्हटल्यानंतर ही शाळा कशी आहे तो विचार करायला लागला. तर एका पाटलाच्या गावात पाटलाच्या घरी ही शाळा भरायची, लाकडी खांबाचे घर आणि जुनाट वाडा, त्या जुनाट वाड्यामध्ये ही शाळा भरायची. पाटलानं टिनाच्या पत्राची माडी बाजूला बांधली होती आणि या ठिकाणी अशा प्रकारचे लाकडी खांबाचं असं जुनाट वाडा होता, त्या ठिकाणी तो आपले गाय बैल बांधायचा, त्याच ठिकाणी यांनी शाळा काढण्याला परवानगी दिली होती. आणि त्या ठिकाणी गाई बैल बांधायचे, गवत कडबा ठेवलेला असायचा, माडीच्या या पांढऱ्या मातीच्या भिंती जुनाट झाल्या होत्या परंतु त्या मजबूत होत्या. आवाराच्या भिंतीची खिंडार पडली होती आणि त्याची पांढरी माती सिमेंटसारखी मजबूत होती आणि त्याच्यामुळे या शाळेमधल्या मधल्या सुट्टीमध्ये जी मुलं इकडे तिकडे उड्या मारायची, तिथे खेळायची, आम्हाला त्यात खूप आनंद मिळायचा असं लेखक सांगतो. आणि दररोज मधल्या सुट्टीमध्ये या खिंडारामध्ये ते खेळायचे. बाजूलाच धाब्यासारखा एक माडीवर दरवाजा होता आणि त्या कवड्याच्या फळ्या भल्या मोठ्या जाळजूड बाबळीच्या लाकडाच्या होत्या. तर त्या ठिकाणी अशा दरवाजा जो होता त्याला जाडजूड बाबळीच्या अशा ज्याला फळ्या लावल्या होत्या, त्याच्यातून ते जाणे येणं करायचे मुलं आणि ते मधल्या सुट्टीमध्ये खेळायचे, असं हे शाळेचं वर्णन. शाळा कशी होती त्या पाटलाच्या घरी भरत होती, तिथे कडबा कुटार ठेवली होती आणि बाजूलाच सोबतीला बाबळीचं एक मोठं झाड त्या ठिकाणी वाढलेलं होतं. पावसाळ्यामध्ये इंधन पाहिजे म्हणून त्या पाटलांनी बाजूलाच इंधन काडी रचून ठेवली होती. शाळेलाच लागून रस्त्याच्या बाजूला शेण कचरा टाकण्यासाठी उकिरडा होता, तिथे गाई बैलाचं शेण टाकल्या जायचं आणि म्हणून तो उकिरडा फार मोठा झाला होता. शाळेच्याच बाजूला एक दोन शेतकऱ्यांची घरं होती. बाजूला शाळेच्या केस कापणाऱ्या त्या हजामत करणाऱ्या माल्याचे घर होते, त्याच्या घराच्या पाठीमागेच एक चिंच होती आणि जेव्हा गव्हाच्या सुगीच्या वेळेस ही सगळी मुलं ते चिंच पडायला जायची. तर असा हा एक शाळेचा अनुभव ते सांगतात की मधल्या सुटीत आम्ही काय करायचं, शाळा कशी होती, तिथे कडबा कुटार कसा ठेवला होता,
तिथे अशा प्रकारे उकरीडा कसा होता, तिथे कोणाचं घर होतं, हे सगळं एकंदरीत पाहिल्यानंतर असं आपल्याला चमत्कार वाटेल की पूर्वी अशा प्रकारच्या शाळा होत्या काय आणि गोठ्यामध्ये शाळा भरायच्या का. आज जर आपण गोठ्यामध्ये मुलांना शाळेत बसवायला लागलो तर या बैलाच्या गोठ्यामध्ये कोणीही बसणार नाही. परंतु त्यावेळेस मात्र हे सगळी जी काही मुलं शिकलेली आहेत ग्रामीण भागातून त्या शाळा सगळ्या गोठ्यातच भरायच्या, कोणाच्या तरी एका श्रीमंत लोकांच्या घरी भरायच्या, अशा प्रकारचे शाळेचं त्या काळातलं हे खरोखर वर्णन हे वास्तव वर्णन आहे, काही काल्पनिक नाही आहे. आणि म्हणून हे खरं आपल्याला याची जाणीव व्हावी की पूर्वीच्या लोकांनी ज्या पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी कष्ट घेतले, परिश्रम घेतले, जी तालीम घेतली, ही खरोखर आपल्याला कुठेतरी प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही तालीम आहे, हा प्रसंग आहे. आणि मग मधल्या सुट्टीमध्ये ही सगळे मुलं त्या चिंचा पाडायला जायचे, चिंचा दगड मारायचे, कोणाची चिंच खाली पडायची, कोणाची नाही पडायची, सगळे मुलं झुंबाझुंबी करायचे, एकमेकांना ओरबडायचे, आणि एखाद्याला मिळाली नाही आणि एखाद्याला जर ती पडली नाही तर एकमेकांना वाटून सुद्धा ते खायचे. म्हणजे इतकं या लहान मुलामध्ये शाळेतल्या कुठेतरी एकात्मता दिसते, कुठेतरी आपल्याला अशा प्रकारची समता दिसते आणि मी पाडली ती माझीच आहे अशा प्रकारचे ते भांडायचे सुद्धा, मी तुला देणार नाही, आणि दुसऱ्या म्हणायचा ती मला सापडली म्हणून ती माझी आहे, अशा गमती जमती सगळ्या त्या ग्रामीण जीवनातल्या त्या काळातल्या यांनी लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर कोणाला मिळाली नाही तर मात्र पुन्हा एक बोटूक घ्यायचे आणि सगळे मिळून वाटून खायचे, उड्या मारत शाळेत जायचे, इकडे तिकडे फिरायचे, नदीवर फिरायचे, अशा प्रकारचा अनुभव शाळेचा त्या काळामध्ये असायचा. म्हणजे शाळा शिकायची आणि जीवनाचा हा बालपणातला सगळा आनंद पण घ्यायचा असं हे वातावरण त्या काळामध्ये आपल्याला दिसून यायचं. शाळेमध्ये हा आला पहिल्या दिवशी, आल्यानंतर वडिलांनी याला सांगितलं की तुझी शाळा, हा तिथे उभा राहिला आणि माझी शाळा कोणती म्हणून पाहत राहिला. त्या शाळेच्या आवारात शिरलं, कुठे शाळेची पाटी लावली नव्हती की ही शाळा आहे असं काही कुठे लिहिलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी गोठ्यामध्ये त्या पाटलाचा नौकर सीताराम हा गाई बैलाचं म्हशीचं शेण काढत होता, टोपल्यात भरून बाजूच्या उकुरड्यावर नेऊन टाकत होता. आणि त्याचं अचानक लक्ष या लेखकाकडे गेलं आणि तो म्हणाला, काय रे पोरा इतक्या लवकर कशाला आला शाळेत, अजून मी गाई बैलाचं शेणमूत काढलंच नाही, त्याला उशीर झाला होता आज. कारण तो उशीर होण्याचं कारणही तसंच आहे, तो आपल्या बायकोला आणण्यासाठी सासूरवाडीला गेला होता, परंतु धोंड्याचा महिना म्हणजे हा अधिकचा महिना येतो, चार वर्षांनी त्याला अधिकचा महिना म्हटलं जातं, आणि हा महिना आल्यामुळे त्याच्या बायकोला त्याच्या सासऱ्यांनी काही पाठवलं नाही आणि मीच बायकोला परत आणून देईन. आणि म्हणून हा दोन चार कोस चालत आला, रात्री थकला दमला आणि त्याला जास्त निवांतपणे झोप आली, आणि म्हणून तो आज जरा या गाई बैलाचं शेण काढायला त्याला उशीर झाला होता. आणि तो त्याला म्हणून, काय रे पोरा तू कशाला लवकर आलास, मी काय अजून गाई बैलाचं शेणमूत काढलेलं नाही. आणि या लेखकाने त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, तसंच उभा राहिला. आपली शाळा हीच आहे का, तो इकडे तिकडे भिरभीर पाहू लागला, आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही, आणि इकडे तिकडे आवारामध्ये शाळा शोधायला लागला, कुठे शाळेची पाटी दिसते का ते पाहायला लागला, कुठे, परंतु याला वाचता येत नव्हतं. आणि मग अशा हा शाळेचा पहिला दिवस एकदम त्याचा गेला, तो भिरभीर पाहू लागला, त्याला कुठे शाळा दिसत नव्हती. आणि हे सगळं भिरभीर पाहत असताना तो पुन्हा सीताराम म्हणाला, काय पाहत, तो म्हणाला मी शाळा पाहतो. अरे हीच तुझी शाळा, कुठे, मी म्हणालो अरे हीच आहे तुझी शाळा, गाय बैल सोडले की झाली तुझी शाळा तयार, आता भरभर शेण काढतो आणि तुझी शाळा मोकळी करून देतो. आणि तो शेण टोपलीत टाकू लागला आणि उकुरड्यावर नेऊ लागला, हा तसाच उभा राहिला. याला वाटलं ही शाळा असते का, शाळा म्हणजे अशी असते का, हे चुपचाप शाळेकडे तो पाहत राहिला. शाळेत गाई बैल म्हशी बांधल्या होत्या, त्याचे शेण पडले होते, आणि हा सीताराम भराभर शेण टोपलीत काढून उकिरड्यावर नेऊन टाकत होता. याला वाटलं शाळेमध्ये अशा प्रकारे गाई बैल म्हैस कसे काय बांधले आहेत हा विचार करत होता. आणि
आणि त्या सीतारामने सांगितलं का हीच तुझी शाळा आहे, आता मी शेण काढतो आणि नंतर मात्र साफ करून तुमची ही शाळा इथेच भरते असं तो सांगू लागला सीताराम। आणि अजून काय म्हणतो सीताराम, अरे तू तुमचा गुरुजी आहे ना हा काय इतक्या लवकर शाळेमध्ये येत नाही, गोवर्धन नावाचं बाजूला यांच्या गाव होतं, एक मोठी पेठ होती, हे सगळे जे काही ग्रामसेवक गुरुजी नर्स हे जे असतात हे त्या गोवर्धन या गावात राहतात, या गावात राहत नाही, कारण हे गाव आहे हे गाव चिखलानी आणि शहरापासून दूर आहे, इथे कुठल्याही सोयी नव्हत्या आणि म्हणून हे सगळे शासनाचे जे काही कर्मचारी असतात हे या गावामध्ये राहत नव्हते। आणि या शाळेमध्ये येणारे जे शिक्षक होते गौतम नावाचे हे सुद्धा त्या गोवर्धनाला राहत राहायचे आणि ते सुद्धा उशिरा येत असायचे असं या सीतारामनी याला सांगितलं। मी म्हटलं तुला काय वाटले गुरुजी गावात राहतात, अरे दररोज चिखल तुडवत यावं लागतं त्यांना गोवर्धन्याहून, या नद्यांच्या जाळ्यात आजपर्यंतचा कोणताही गुरुजी राहायला या गावात तयार नाही, ते कुठे राहतात गोरधन्याला राहतात, या गावात राहत नाही, कारण या गावामध्ये जी गैरसोय होते कुठलाही दवाखाना नाही कुठलीही सोय नाही त्याच्यामुळे इथे हे कर्मचारी राहत नाही आणि म्हणून जे गुरुजी आहे हे गोरधन्याला राहतात ते उशिरा येतात असं सीतारामनी त्याला सांगितलं। आणि पुन्हा तो आपला शेण काढू लागला, इतक्यामध्ये शेण काढताना असा वेगवेगळ्या गावातील ग्रामीण भागातील त्या अनुभव सांगू लागला। अचानक काय झालं की शेण काढताना या सीतारामच्या अंगावर एक म्हैस बडबडा मुतली, त्यानं ते जोरानं शिवी हासडली, त्याचं धोतर भिजलं आणि त्याने ते पुन्हा हातानं झटकून टाकलं आणि पुन्हा तो कामाला लागला। म्हणजे ह्या सगळ्या या ग्रामीण जीवनामधलं जे काही चित्रण आहे हे चित्रण तो सीताराम हे सगळं डोळ्यापुढे हे वास्तव आहे काही काल्पनिक नाही आहे आणि त्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं, कारण हे सगळं त्याच्या अंगवळणी पडलं होतं। आणि पुन्हा तो आपला अनुभव सांगायला लागला की हे सगळे आपले गुरुजी ग्रामसेवक नर्स हे सगळं गोरधण्याला राहतात, आणि तो आपलं शेणाचं टोपलं भरलं आणि उकरड्यावर नेत होता। गोवर्धन हे गाव कसं होतं हे त्या गावापासून 2 मैल अंतरावर होतं आणि या गावामध्ये ब्रिटिशांनी मॅट्रिक पर्यंत शाळा काढली होती, तिथे पोस्ट ऑफिस होतं, दवाखाना होता, महसूल खात्याचे कार्यालय होते आणि तहसील जिल्ह्याच्या ठिकाणावरून महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी यायचे, शेतकऱ्याकडून शेत सारा वसूल करायचे, शेतीविषयक जे काही भांडणं असायची ते याच गावामध्ये गोवर्धनमध्ये मिटवायचे। आणि हे सगळे कर्मचारी या गावात न राहता या गोवर्धन याच गावामध्ये ते राहायचे आणि गुरुजी सुद्धा या गोवर्धनला राहायचे। सकाळी दुपारी जशी शाळा असेल त्या पद्धतीने ते या गोवर्धनवरून शाळेमध्ये मुलांना शिकवायला यायचे। आणि यांचं गाव कसं होतं हे गाव असा वेगळ्या कुठल्याही सोयी नसलेलं आणि 2 पैनगंगा आणि कांचन नदी अशा 2 नद्या होत्या, या दोन्ही नदीचा संगम या गावात झाला होता। गावाला गव्हाची काळी भोर अशी जमीन होती आणि भरभरून ते गहू पिकवायची, परंतु पावसाळ्यामध्ये मात्र या गावाची फार दयनीय अवस्था व्हायची आणि गावातील लोकांना रोगराई व्हायची, कुठे गावाशी मोठ्या संपर्क तुटून जायचा आणि त्याच्यामुळे हे गाव एक प्रकारचं बेट बनायचं, कुठल्याही दवाखान्याची सोय नसायची, इथले लोक भोळे भाबळे होते, गावात पुराचं पाणी शिरलं तरी मात्र ते नदीमायचं पाणी म्हणून प्यायचे, आनंदाने आजारी पडायचे पण मात्र या नदीला नदीमाय म्हणायचे। चिखलामध्ये अशा प्रकारे जे काही म्हातारे वृद्ध असे गाई बैल असायची ही फसायचे आणि अशी बिकट परिस्थिती पावसाळ्यामध्ये या गावामध्ये व्हायची आणि जणू या अडचणीचंच अशा प्रकारचे हे सगळं तोंड देत पावसाळा निघून जायचा आणि हळूहळू पुन्हा या गावामध्ये सुख शांती नांदायची। परंतु पावसाळ्यामध्ये मात्र ज्या गावामध्ये हे राहत होते आपले लेखक ते अशा प्रकारचं 2 नद्यांचं संगम असलेलं काळी खोर जमीन असलेलं, परंतु पावसाळ्यामध्ये मात्र फार गैरसोयी या गावामध्ये निर्माण व्हायच्या अशा प्रकारचं त्यांचं गाव होतं आणि म्हणून कोणीही कर्मचारी या गावामध्ये राहत नव्हते, कारण या गावात राहणे म्हणजेच एक प्रकारे या कर्मचाऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षाच होती, कारण
अशा प्रकारची दिरंगाई अडचण त्या गावामध्ये येत असायची, कुठल्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या, आणि म्हणून या गावामध्ये ज्या कर्मचाऱ्याची नेमणूक व्हायची, नियुक्ती व्हायची, आणि त्या गावात ते राहत नव्हते, तरी मात्र त्यांच्या वाट्याला ही काळ्या पाण्यावरची शिक्षाच, अशा प्रकारचं एक समजूत आपल्याला त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. बाहेर गावचा माणूस आमच्या गावात बायको मुलं घेऊन कधी राहिला नाही. एकदा का या गावामध्ये धो धो पाऊस सुरू झाला की सगळ्या शिवारामध्ये पाऊस झोडपून काढायचा, नद्या नाले भरून व्हायचे, पुराचं पाणी गावामध्ये शिरायचं, पूर उतरत नव्हता, आणि मग मात्र लोक भजन पूजा आरती हे सगळे करायचे. आणि इकडे गावामध्ये मात्र एखाद्या वेळेस मास्तर जर अडकून पडला तर या मात्र सगळ्या प्रसंगाने या सगळ्या घटनेनी तो रडकुंडीस यायचा, पूर पाहून भयभीत व्हायचा. यामुळे कोणताही मास्तर या गावामध्ये राहत नव्हता, या सगळ्या भीतीमुळे तो गोरधण्यामध्येच राहायची. आणि मग मात्र हा आमचा मास्तर सूर्य वर आला, आता हळूहळू बोलता बोलता जरा उजळायला चांगलं उजळलं, बरीच वेळ झाली होती. आणि मग तो आपल्याला सीताराम म्हणाला, मी ऐकतो की गुरुजीची बदली झाली म्हणून आता नवीन गुरुजी येणार आहे म्हणे शिकवायला. हा म्हणाला, मला माहीत नाही, तुला कुणी सांगितलं? अरे गावातले लोकच बिड्या फुकता फुकता इकडच्या तिकडच्या गप्पा करतात, मी ऐकल्यात म्हणून म्हणतो की गुरुजी नवा येणार आहे. आणि मग अचानक आता या ठिकाणी अजून मात्र हळूहळू विद्यार्थी यायला लागले, इतर समाजाचे विद्यार्थी यायला लागले, त्याच्या पाठोपाठ या लेखकाच्या पाठोपाठ ज्ञानदेव नामदेव, म्हणजे या मुलांची नावं सुद्धा अशा प्रकारची देवाची असायची. आणि हे आता ज्ञानदेव आणि नामदेव या पाठोपाठ अचानक आपली हातामध्ये पाठी घेऊन आता ते आलेले आहे. आणि अचानक आल्यानंतर ते याच्याशी बोलायला लागले. आणि पुढे काय होतं हे आपण आल्यानंतर, शाळा कशी असते आणि हे गाव कसं असते, अजूनही मात्र शेण काढायला उशीर झाला, याचं कारण सीताराम सांगतो की मला उशीर काय झाला, आणि आता ज्ञानदेव आणि नामदेव आलेले आहेत, ही शाळा कशी भरते, शिक्षक कसा येतो, आणि शाळा कशी सुरू होते, दिवस मावळला की गोटा कसा होतो, दिवस उजाडला की शाळा कशी होते, हे आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.